लोणावळ्यात राहुल शेट्टी यांची हत्या करण्यात आली असून चोवीस तासात दोन खून झाल्यानं लोणावळा शहर हादरलं आहे दरम्यान राहुल शेट्टी हे त्यांच्या घराखाली असलेल्या येवले चहाच्या स्टॉलवर चहा पित असताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यावेळी त्यांच्यावर मारेकऱ्यांनी तीन गोळ्या घातल्या त्यानंतर धारधार शस्त्रानं वार करून त्यांची हत्या केली त्यांच्या डोक्यात दोन आणि छातीत गोळी लागली असून त्यांच्या मानेवर धारधार शस्त्रानं वार करण्यात आला हल्ला झाल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात था पडलेल्या राहुल शेट्टींना तात्काळ उपचारार्थ लोणावळ्यातील परमार हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथं त्यांचा मृत्यू झाला लोणावळ्यातील जयचंद चौकात ही घटना घडल्यानं लोणावळा शहर संपूर्णपणे हादरलं आहे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी राहुल शेट्टी यांचे वडील उमेश शेट्टी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती त्यानंतर राहुल यांची निर्गुण हत्या करण्यात आली राहुल यांच्या पश्चात शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौम्या शेट्टी आई मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत राहुल यांना आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचे संकेत मिळाल्यावर राहुल शेट्टी यांनी यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती दरम्यान दुसरी घटना लोणावळ्यातील हनुमान टेकडी इथं घडली या घटनेत गणेश नायडू या युवकाचा धारधार शास्त्रानं खून करण्यात आला असून या घटनेत खुनी हल्ला करणारही गंभीर जखमी झाला आहे तर दुसरा एक हल्लेखोर फरार झाला आहे जखमी हल्लेखोरावर एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या दोन्ही घटनांचा लोणावळा शहर पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध चालू आहे